गुड मॉर्निंग गाइस, तर आज आहे हळदीचा दिवस आणि लग्नाचा दिवस. इथे आम्ही आलो आहे चहा घ्यायला. ही माझी मावशी आहे, म्हणजेच नवरीची मुलगी. आणि इकडे आम्ही ऑलमोस्ट रेडी झालो होतो हळदीसाठी. आमच्याकडे एकदम जास्त काय असा मोठा कार्यक्रम नसतो, फक्त सकाळी सकाळी हळद असते. नवरी मुलगी एकदम रेडी आहे, एक्साइटेड आहे, ऑल सेट फॉर हळदी. आणि इकडे प्रत्येक लग्नातल्या कार्यक्रमासारखं जे फोटोग्राफर व्हिडिओग्राफर दादा असतात ते पूर्ण इन्स्ट्रक्ट करून राहिलेत. आणि रसम थोड्या वेळासाठी साईडला ठेवली जाते आणि त्यांचंच सगळं आपल्याला ऐकावं लागतं. कसं एंट्री घ्यायची आहे, कुठे बसायचं आहे, काय बसायचं आहे, तर त्यांचं झाल्यानंतर मग उरलेल्या जागामध्ये आम्हाला ते लोक फिट करून राहिलेत. सो खूप मजा येते, खूप एक्साइटेड आहे. इट्स लिटरली गॉन बी अ व्हेरी व्हेरी लॉंग डे, कारण आमच्याकडे नॉर्मली असंच असतं, कारण सगळे कार्यक्रम एकाच दिवशी असतात. अँड हियर मीट माय कीर्तिताई, माझी मावशी आणि माझ्या लहान मावशीच्या दोन मुली. ही माझी मॉम आहे, इथे खूप एक्साइटेड. मी इथेच इंट्रोडक्शन करून टाकते. ही वैष्णवी आहे, माझ्या छोट्या मावशीची सगळ्यात मोठी मुलगी आहे ही. आणि पुढे जाऊन ही इतकी बिझी होऊन गेलेली आहे या पूर्ण लग्नाच्या कार्यक्रमांमध्ये की हिला इंट्रोड्यूस करायचा चान्स सुद्धा नाही मिळाले. सो मी आत्ता सांगते, तिकडे नसतो तो. घेतलाय मी ब्लॉग. इथे फंक्शन संपलं आहे आमच्यामध्ये एकदम जास्त. मी पहिले सांगितलं हळद अशी खेळत नाही, पण एक कार्यक्रम नेहमी होतो रडारडीचा कार्यक्रम. सो नेक्स्ट वेळ आहे लग्न लागायची, तर ही माझी बहीण ही एक क्लिप माझ्यासाठी रेकॉर्ड करून घेऊन आलेली, कारण आम्ही सगळे तयारी करत होतो, इतके बिझी होतो, खरं शूट करायला वेळ नाही मिळाला. सो रेडी होऊन आम्ही चाललो आहे वरात शोधायला, कारण मुलीकडचे असलो तरी आम्ही वरात येत नाचतो. फंक्शन चालूच होत नव्हतं, पुढे जातच नव्हतं, वरात थांबतच नव्हती, म्हणून आम्ही पण आमची वरात चालू ठेवली. आम्हीचं नाचणं कंटिन्यू तसंच राहिलं. फायनली नवरदेव आलेले आहेत हॉलमध्ये एंट्री करायला. आणि आता आमच्यामध्ये सगळ्यांमध्येच मला असं वाटतं ही प्रथा असेल, आता माझी मावशी त्यांचं औक्षण करेल आणि त्यांना एंट्री देईल. आणि ही आली आमची सुंदर, अगदी अप्सरासारखे दिसणारी माझी प्रीतिताई, जिचं लग्न आहे. नवरीची एंट्री झाली आहे तिच्या मामासोबत. विजू मामा आहे आमचा, त्याच्यासोबत तिने एंट्री घेतली आहे. हाय, एक्साइटेड? वंदे चार्क बंदी नयनम, वंदे मुकुंदम प्रियं
वंदे भक्त जनाश्रयं च वरदम् वंदे शिवं शंकरं शंभु सागर। सो फायनली मंगलाष्टकं झाले, लग्न लागले, आता विधी चालू होत्या, तोपर्यंत आमचं वेगळंच एन्जॉयमेंट चालू होती। आणि या आहेत माझ्या मामी, म्हणजे माझ्या मम्मीच्या माहेरच्या सगळे आहेत, आणि फोटो काढायच्या नावावर मी त्यांचे व्हिडिओ काढून घेतले आहेत। आणि ते माझे पप्पा म्हणत होते माझ्या मावशीला आवाज द्या, पूर्णपणे थकली आहे मी। त्याच्यापेक्षा पण महत्त्वाचं हे झालं की पूर्ण दिवस गेला आणि इंट्रोडक्शनच राहिलं। सो फर्स्टली ही आहे शर्वरी, ही आहे शर्वरी, शर्वरी फरक रिपीट का करते नाव सांग शर्वरी। आणि तुम्हाला कोण लागते? मी तुझी बहीण। येस। आणि मी आहे वैभवी, दिनीची बहीण। येस। माझ्या छोट्या मावशीच्या या दोन मुली आहेत आणि अजून एक आहे, ती जरा बिझी आहे, मी भरपूर थकली। ॲज यू नो आय एम नॉट वेल, सो थोडासा आराम करत आहे। जसं साजून लोक येतील तसं मी तुम्हाला इंट्रोड्यूस करून देते। सो जेवायचा टाईम झाला होता, जेवायला आम्ही आलो होतो, सगळे भजे, पुऱ्या, चपात्या आणि दोन भाज्या, माझी फेवरेट भेंडीची भाजी, पुलाव, गुलाबजाम, आणि ही माझी सिस्टम खूप आवडली। लाईक ऑन द स्पॉट आपल्यासमोरच गरम गरम फुलके आपल्याला मिळत होते। आय लव गरम गरम फुलके अँड विथ घी। सो ज्याला ज्याला जे जे हवं होतं प्रत्येकाने आपापल्या ताटामध्ये ते सगळं घेतलं होतं वाढून। परत सकाळची ड्रेसमध्ये चेंज केलं आहे कारण भरपूर टाईम लागणार आहे अजून नवरा नवरीला जेवायला, आणि बाकी सगळे रसम वगैरे पूर्ण झालेले, सगळे विधी वगैरे झाले, आता फक्त त्यांची जेवण बाकी आणि त्याच्यानंतर आम्ही लगेच निघणार आहे। सो मी पहिलेच चेंज वगैरे करून घेतलं आहे वाढ। फायनली कार्यक्रम सगळे झाले, आता आम्ही सगळे निघायला हे होणार आहे, आणि ही तिची 12th एक्झाम देऊन अगदी राईट टाईमवर परत आली। पेपर कसा होता? एकदम मस्त झाला पेपर, थोडं टेन्शन होतं कारण लग्न पण होतं, पेपर पण होतं, पण पेपर मस्त घेतला। ओके, नेक्स्ट जसं जसं जे जे होत राहील तसं तसं तर सांगतच राहू। हा इकडे विदाईचा कार्यक्रम चालू झाला होता आणि सगळे खूप इमोशनल झाले होते, आम्ही खरंच खूप रडलो। हाय गाइस, दीदीच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। बाय 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 गाइस। सो आता काही 7:45 आय थिंक झाले होते आम्हाला निघायला आणि आम्ही मुंबईसाठी लगेच निघालो। खूप छान वाटलं, काहीच तासांसाठी फक्त आलो होतो पण सगळ्या लोकांना भेटून इतकं चांगलं वाटतं ना, इतके आमच्या जुने आठवणी आहेत, महिना महिना भर एकमेकांकडे राहणं आणि किती सारे ते खेळ, सगळे किती लवकर एकदम असे मोठे होऊन गेलो आहे, सगळ्यांचे लग्न होत आहेत, सगळे लांब जात आहेत, परत कधी भेटू ती हुरहुर लागलेली, आज भेटलो त्याची एक्साइटमेंट वेगळी, खूप आठवणी, खूप सारा सपोर्ट, मला इतकं सगळं प्रेम भेटतं इथे आल्यानंतर, मला सारखं येऊ वाटतं। नेहमीप्रमाणे माझ्याकडे शब्दच उरत नाही एक्सप्लेन करायला की मी किती या लोकांना पूर्ण टाईम मिस करत असते। आय रिअली लव यू गाईज। बाकीचा पूर्ण प्रवास मी झोपून गेलेली, इथे आम्ही जेवणासाठी थांबलेलो, काही चपात्या आणि मटकीची भाजी आणि दाल खिचडी माझ्या पप्पाने त्यांच्यासाठी घेतली होती कारण त्यांना थोडं लाईट खायचं होतं, रात्रभर त्यांना गाडी चालवायची आहे। सो या ढाबा या टाईप रेस्टॉरंटमध्ये आम्ही थांबलो, जेवलो आणि त्यानंतर मी पुन्हा झोपून गेली होती। फक्त मी उठली जेव्हा पुढे पाऊस पडायला लागला। येस, हे मालेगावपर्यंत आम्ही पोहोचलो होतो आणि इथे इतका पाऊस आणि इतक्या विजा चमकत होत्या, मला वाटतच नव्हतं मार्चचा महिना आहे, लिटरली 13 मार्च आजची तारीख होती। बाहेर बा, मला जाणवत नाही आहे।
कसे वाटले तुम्हाला नाईट ड्रायव्हिंग? फर्स्ट क्लास, मजा आली. आम्ही जागी, तुम्ही झोपा. तर आता सकाळचे 7 वाजलेत आणि आम्ही फायनली पोहोचलोय. आता चहा प्यायला थांबलोय आणि त्याच्यानंतरच घरी जाऊ, घराच्या खालीच आहे. तर बस, तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला मला ना कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुढे मी मराठीमध्ये कंटिन्यू करू की नको करू ते पण मला कळवत राहा. आणि प्लीज लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. मी पुन्हा भेटेन तुम्हाला एक नवीन ब्लॉगमध्ये. माझं कामच आहे तुम्हाला एंजॉय करत राहणं. बाय गाईज, टेक केअर. बाय गाईज, दीदीच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय गाईज. Thank you.